ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पत्नीनेच केला पतीचा खून, नातेवाईकांच्या सहाय्याने गाडला मृतदेह। चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीनेच गळा दाबून खून केला आणि मृतदेह खड्ड्यात गाडला, पण जेसीबी चालकाच्या सतर्कतेमुळे खुनाचा उलगडा झाल्याची घटना निपाणी तालुक्यातील हंचनाळ येथे उघडकीस आली आहे। सचिन सदाशिव भोपळे वय वर्ष 45 राहणार नेरली, मूळचे गडिंग्लज असं मैताचं नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी पत्नी अनिता, तिची लहान बहीण वनिता, भाऊ कृष्णनाथ उर्फ पिंटू राजाराम घाटगे, आई कमल घाटगे आणि त्याचा चुलत भाऊ गजानन रेडेकर यांना ताब्यात घेतलं आहे। याबाबत निपाणी पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की मयत सचिन हे पत्नी अनिताला चारित्र्याच्या संशयावरून त्रास देत होते। गुरुवार दिनांक 3 ते उपरोक्त संशयितांसह हंचनाळ येथील कोडी मळ्यात राहायला गेले होते। रात्री उशिरा पती पत्नीत वाद सुरू झाला। यावेळी पत्नी अनिता हिनं सचिनच्या डोक्यात काठीनं वार केला, त्यानंतर त्याचा गळा दाबून खून केला। सर्वांनी हे प्रकरण दाबून टाकण्यासाठी एका जेसीबी चालकाला बोलावून खड्डा खणून घेतला। चालकाला चहाच्या निमित्ताने बाजूला बोलावून मृतदेह गाडला। जेसीबी चालकाला वासरू मेल्याचं कारण सांगण्यात आलं होतं, पण चालकाला संशय आल्यानं त्याने पोलिसांना या घटनेची माहिती दिली। निपाणीचे उपनिरीक्षक PS तळवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। त्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक मुकेश कुमार, DSP मनोज कुमार नायक, CPI संतोष सत्यनाईक, निपाणीचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी घटनेचा पंचनामा केला। महानगर न्यूज साठी हंसनाळहून शिवाजी भोरेसह गौतम जाधव।